चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिळून गेलो तर पैशाला अडचण येणार नाही. इमारतींचं जे पूर्ण करणं आहे ते ताबडतोब ते जिल्हा नियोजन निधीमधून देत आहेत. माझं म्हणणं आहे की ह्या व्यतिरिक्त जो खरं म्हणजे आता आज दिवसभरामध्ये ठिकठिकाणी विषय वाढणार आहे की सरकारवर अवलंबून का राहत आहे. या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू होते मला पैसे द्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणारे होते, 10-10 कोटी रुपये देणारे आहेत व लोक, 10-10 कोटी रुपये देणारे. आता अशा सगळ्यांनी ज्याला आपण CSR म्हणतो की कंपन्यांच्या प्रॉफिटमधून 2% 5 कोटीच्या वरचा टर्नओव्हर असणाऱ्यांच्या 2% प्रॉफिटच्या त्यांना सामाजिक कामावर खर्च करणं हा कायदा झालेला आहे. त्यांना प्रश्न पडतो की याचं काय करायचं. अशा सगळ्यांकडे सुद्धा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींकडेही मागू, परंतु आपल्याला CSR पण खूप मिळू शकतो, खूप लोकांकडे मागू शकतो की हे पुण्याचं काम आहे, हे वाढलं पाहिजे, हे रुजलं पाहिजे, त्यासाठी आपण पैसे मागू. मंदिरं आपण उभी करतो, त्या सरकारी पैशाने उभे करतो का? गावामध्ये आपण गोळा वर्गणी गोळा करतो, त्यातून मंदिर उभं करतो. नाही, काही जणांचं म्हणणं असं आलं की भीक या शब्दाऐवजी देणगी किंवा वर्गणी. अरे बाबा, त्या काळामध्ये आपण हे माधुकरी मागून शिकलो. म्हणजे काय माधुकरी? म्हणजे काय माहिती होतं माधुकरी शब्द? भीक मागून शिकलो. पण त्या माधुकरी शब्दाचा अर्थ काय? का माधु लोकांकडे हात पसरून मी शाळा चालवल्या. हां, धान्य गोळा करायचे भाऊराव पाटील, हे तुला माहिती आहे का? मी त्या भागातला आहे, तू नसेल माहिती तर वाच कर्मवीर भाऊराव पाटील. धान्य गोळा करायचे, त्या धान्य गोळा करण्यातून वसतिगृह चालवायचे. का तर ग्रामीण भागातली मुलं जी आहेत त्यांची वसतिगृहाची व्यवस्था नाही झाली तर ते कॉलेजमध्ये जाऊ शकत नव्हते. मग हे जे घरोघर धान्य मागून फिरतो त्याला त्याला असं म्हणूया की ते देणगी मागत होते. तर हा प्रचलित शब्द आहे की भीक मागून मी माझी संस्था वाढवली. काय चुकीचं आहे? बरं, मी पुढे त्याचं क्लिअरही केलेलं आहे. हे माझं जर संपूर्ण संतपीठाचं भाषण ऐकलं तर मी म्हटलं की CSR शब्द मी वापरला. आणि मग तो मी अजून उलगडून सांगितला की ज्या कंपन्यांना 5 कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट होतो त्यांना 2% असं मी सगळ्या वारकऱ्यांना समजावून देतो. त्याला CSR म्हणतात आणि हा CSR त्यांना खर्च करावा लागतो, तो त्यांचा कडून असतो. आपण तो मागवला पाहिजे आणि संत विद्यापीठाच्या ब्रँचेस मागवायला पाहिजे. मग तुमच्या बाबतीत अशा स्वरूपाची जी टीका टिप्पणी सध्या सुरू झालेली आहे, काय कारण वाटतं तुम्हाला? हे का होतं? दादा टार्गेट आहे, झाडाला आंबे लागले की लोक दगड मारतात. हो बरोबर आहे ना? आता यावर काहीतरी करा नको. आंबे म्हणाले, झाड म्हणाला, दगड म्हणाले. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला बाकी खूप समाजामधलं कन्स्ट्रक्टिव्ह दाखवण्यासारखं आहे. तुम्ही असं सारखं लोकांना कॉन्ट्रोवर्सी आणण्यातून पॉलिटिकल पार्टीचा अजेंडा, तुमचा कसं काय अजेंडा असू शकतो? मी मगाशी माझ्या TV9 मित्राला काय म्हटलं की तुमची एक पत्रकार म्हणून जबाबदारी नाही का ते कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करताना? ए, ही बघा कसे आम्हाला यात काही चुकीचं वाटत नाही, तसं म्हणणारच नाही का? मग तुम्ही सांगा आम्ही असं म्हणणार, आमचं हेच आहे काम, असं म्हणतात. मी तुला म्हणलं की नाही मगाशी, म्हटलं बघ तू मित्र आहे ना, आता तुम्ही कमी मित्र आहात. आता मी मकरंदच्याच कार्यक्रमात जाऊन मैत्री मुंबई पुण्यातले पत्रकार तुमची अश्विनी वगैरे घ्या, खूप आमचे. आता तुमची मग पत्रकार म्हणून नाही मित्र म्हणून सुद्धा जबाबदारी नाही की अरे ह्यात काय कॉन्ट्रोवर्सी, ते तर योग्यच बोलेल. बरं, मी पहिलं बाबासाहेबांना, कर्मवीर भाऊराव पाटलांना, महात्मा ज्योतिराव फुलेंना ॲप्रिशिएट करतो. शाळा कोणी सुरू केल्या असं वाटतं? बाबासाहेबांनी सुरू केलं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केलं, हां त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलं. ते कुठे मला सांगायचं होतं, त्या समोर बसणाऱ्या वारकऱ्यांना संतपीठाच्या ब्रँचेस वाढवा, पैसे गव्हर्नमेंट देईल, पण त्याच्यावर नका अवलंबून. अन्न मांडण्याआधी हे कसं तुम्हाला जाणार? ए कुठे सुनील वगैरे? सुरुवातीपासून
या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्याला अनुदान नाही दिलं. नाही ते ताबडतोब ते जिल्हा नियोजन शाळा निवडून देत आहे. शाळा कोणी सुरू केला? देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव म्हटले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू होते मला पैसे द्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणारे. मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मी काय म्हटलं हे मी सांगण्यापेक्षा लाईव्ह सगळ्या तुमच्या दर्शकांनी पाहिलं असेल की ज्याच्यामध्ये मी त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला की त्यांनी शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेबांनी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केल्या. आणि मग त्या शाळा सुरू करताना त्या सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. आता भीक म्हणजे काय? आता आत्ताच्या भाषेत CSR म्हणू, वर्गणी म्हणू, देणग्या म्हणू. पण आपण साधारणतः म्हणतो की बा दारोदार भीक मागितली आणि मी माझी संस्था वाढवली. आणि त्यामुळे माझी क्लिप पूर्ण ऐकले तर मग आणखीनही खूप आणलं. आज मी जे मांडलं पॅटर्नला त्याची तर प्रचंड वाहवा सगळ्या वारकऱ्यांमध्ये आहे. कारण मोठ्या संख्येने वारकऱ्यांमध्ये आला होता. तर त्याच्यामध्ये मी असं मांडलं की जर आपल्याला संत विद्यापीठ सुरू करायचं असेल तर सरकारही मदत करेल. पण सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहतात? खूप समाजामध्ये लोक देणारे आहेत. त्यावेळेला मी हे वाक्य जोडलं, शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या. त्यांना सरकार अनुदान देतं आहे म्हणून त्यांनी सुरू नाही केल्या. वेळप्रसंगी त्यांनी लोकांकडे भीक मागितली. आणि मी तो माझा गमशा होता तो खंड करतो. त्यावेळेला 10 रुपये सुद्धा लोक द्यायचे. त्यातून त्यांनी और ले लेंगे. आज भाजप के मंत्री चंद्रकांत पाटील साहब ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, इनके बारे में जो अपशब्द करा कि उन्होंने भीख मांग के स्कूल चलाए, शाला चलाए, तो औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी उनका निषेध करती है. और भाजप ने ये फिर से शुरू कर दी है. भाजप ये महापुरुषों का अपमान करने से नहीं रुक रही है. मैं जनता से अपील करता हूँ, ऐसे नेताओं को इस शहर में घूमने नहीं देना चाहिए. और हम औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी की तरफ से चंद्रकांत पाटील साहब अभी औरंगाबाद शहर में है. हम उन्हें जहां पे भी है हम उनको काले झंडे बताने के लिए जा रहे हैं और उनके रास्ता रोको करेंगे, उनकी गाड़ी रुकाएंगे हम. और जब तक वो माफी नहीं मांगते हम औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी वाले चैन से बैठेंगे नहीं. थोड़ा कम्फर्टेबल छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाकीचे ज्यांच्या राज्य घटनेच्या माध्यमातून जे सत्ता भोगताय तरी हे लोक मूर्खपणा करतायत. एवढ्या मोठ्या महान महान काँग्रेस कमिटी सहन करणार नाही. चंद्रकांत पाटील काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. चंद्रकांत पाटील माफी मागो, माफी मागो, माफी मागो. 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 चंद्रकांत पाटील हाय हाय. चंद्रकांत पाटील हाय हाय. चंद्रकांत पाटील हाय हाय. चंद्रकांत पाटील हाय हाय. चंद्रकांत पाटील पक्षाचा
चंद्रकांतच्या मागे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील माफी मागो 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 इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए।